लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बालाभिषेक गुन्ने डिटेक्शन करता क्राइम ब्रांच विविध युनिट च्या टीम्स या सतत कार्यरत असतात। 17 तारखेला नवी मुंबईमध्ये एक लॅपटॉपचा गुन्हा झाला होता, त्याकरता सेंट्रली ॲज वेल ॲज युनिटच्या टीम डिप्लॉय केल्या होत्या। त्या टीमने गोपनीय माहिती काढून आरोपी ट्रेस करून आरोपीकडनं जवळपास इनिशियली त्या गुन्ह्यातील लॅपटॉप रिकवर केला। त्यानंतर तपासात अजून काही लॅपटॉप रिकवर केले, एकंदरीत 7 गुन्ह्यातील 8 लॅपटॉप, जवळपास 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। यातील 2 परराज्यातल्या आरोपींना इथे रंगेहात अटक केलेली आहे आणि अजून छडा लावायची पुढे कामगिरी PC मध्ये चालू आहे। अजूनही पुढे रिकव्हरी झाल्यामुळे अधिक PC मिळालेली आहे। अशा रीतीने एक चांगला गुन्हा युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या टीमवर्कनी डिटेक्ट केला आहे, त्याबद्दल सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। आरोपींची हे बाहेरच्या राज्यातले आरोपी आहेत आणि एक युनिक अशी त्यांची मोडस आहे। जे मोठे मोठे शोरूम आहेत, म्हणजे सेल्स क्रोमा सारखे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स गुड्स विकले जातात, लॅपटॉप लावलेले असतात, अशा ठिकाणी ते जाऊन ज्या लॅपटॉपला कनेक्शन किंवा फी नाही आहे असे ते पिकअप करायचे आणि समोर त्याची नजर चुकून मग ते चोरी करून घेऊन जायचे। आपल्या लक्षात आलं असेल की आरोपींनी नवी मुंबईमध्ये 3 गुन्हे केले, त्याच वेळेस आणखी 3 गुन्हे त्यांनी बोरीवली मुंबई शहरात केले। त्याच्याशिवाय 2 गुन्हे एक ठाणे शहरचा चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनला आणि दिल्लीला निर्माण विहार पोलीस स्टेशनला, या सगळ्या 7 गुन्ह्यांमध्ये आरोपींची मोडस सारखीच होती। आपल्या 2-4 टीमने खूप एफर्ट्स घेतले या सगळ्या मोडसचा अभ्यास करून, CCTV चा अभ्यास करून, बाकी ठिकाणांवर जाऊन ह्या आरोपींना अरेस्ट केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी धर्मस्नेह मीना हा सवाई माधवपूर जिल्ह्यातला एक आरोपी आहे आणि आशिष कुमार मीना हा करौली जिल्हा राजस्थान इथले हे 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत। ह्या टीममध्ये युनिट 2 चे सिनियर PI गिरधर गोरे, ATI संदीप गायकवाड, PSI मानसिंग पाटील, PSI वैभव रोंगे, PSI सुनील साळुंके, PSI सुदाम पाटील, पोलीस हवालदार प्रशांत काटकर, पोलीस हवालदार सुनील कुदळे, पोलीस हवालदार सचिन पवार, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर वाघ, पोलीस हवालदार तुकाराम सूर्यवंशी, पोलीस हवालदार मनोज जांधराव, पोलीस हवालदार अनिल पाटील, पोलीस हवालदार राजू बैकर, पोलीस नाईक आदिनाथ मुंडे, सचिन म्हात्रे, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, प्रफुल्ल मोरे, दीपक डोंगरे, सचिन पाटील आणि पोलीस शिपाई संजय पाटील, प्रवीण भोपी यांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। ज्युव्हेनाईल डिलिक्वेंट्स विधी संघर्ष बालकाकडून 2319 गुन्हे युनिट 3 व त्यांच्या टीमने उघडकीस आणलेला आहे आणि त्यामध्ये 1 मोटरसायकल, 1 रिक्षा व 2 मोबाईल असा जवळपास 1 लाखभर रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे। आणि सर्वच युनिट ज्याप्रमाणे डिटेक्शनचं काम करत आहेत त्याप्रमाणे ही सुद्धा एक चांगली कामगिरी आहे। विधी संघर्षग्रस्त बालक त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये असं लक्षात आलं की याला गुन्हे करण्याची सवय आहे आणि त्याचे 2 साथीदार त्यांना ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की यांनी बऱ्याच ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत। तर आमचे युनिट 3 चे अधिकारी CPI शत्रुघ्न माळी, API ईशान खरोटे, सागर पवार, PSI शरद भरमुळे यांच्यासह पोलीस हवालदार
रवींद्र कोळी, उमेश नेवारे, पोलीस नाईक जोशी, राजेश मोरे, संजय कुलकर, महेंद्र पाटील, जेजूरकर यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्याकडून पोलीस संघर्ष बालकाकडून आणि इतर दोन आरोपींकडून चोरी केलेली रिक्षा आणि मोटरसायकल रिकवर केलेली आहे आणि हे दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. नाही काय असतं हे तुम्ही मुद्दा आणि प्रश्न चांगला विचारला. तर हे तपासाचा भाग असल्यामुळे आता काय सांगता येणार नाही. आम्ही कसं आहे, उदाहरणार्थ हा गुन्हा डिटेक्ट इनिशियली मला वाटतं 5 दिवसाची पी सी झाली, म्हणजे 5 दिवसापूर्वी ऑलरेडी डिटेक्ट झाला होता. आता गुन्हा रिकवर होऊन अजून पी सी मिळाली आहे. तर थोडं मी थांबलो, प्रवीणजीत पाटील साहेब हजर होणार होते म्हणून मी थांबलो प्रेस करता. तर हे तपासाचे मुद्दे आहेत. जोपर्यंत ते कागदावर येऊन फायनली येत नाही तोपर्यंत त्यात बोलण्यात काही अर्थ नाही. हे राजस्थानचे, त्याची नावं तुम्हाला प्रसिद्ध दिलेली आहेत. जसं आता सरांनी सांगितलं की आरोपी वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करत असतात, तुम्ही जी पद्धत सांगितली आपल्या नवी मुंबईमध्ये ती पद्धत पण खूप कॉमन आहे. त्याच्यामध्ये पार्किंगमध्ये ज्या कार लावलेल्या असतात तिथं काच फोडायची आणि लॅपटॉप चोरीला घेऊन जायचा, असे बरेचसे गुन्हे आपण उघडकीस पण आलेले आहेत. ह्यावर्षी सुद्धा तसे गुन्हे झालेले आहेत. पण ही जी मॉडस आहे ही युनिक अशी मॉडस आहे, म्हणजे जे शोरूम आहेत ती मगाशीच सांगितलं, तिथं क्रोमासारखे किंवा विजय सेलसारखे तिथं एक्झिबिशन एक्झिबिट केलेलं असतात, डिस्प्ले केलेलं असतात लॅपटॉप वगैरे, अशा ठिकाणी जाऊन ही चोरी केली आहे. आता आपण जर गेलो एखादा फोन बघितला किंवा एखादा लॅपटॉप बघितला तो कनेक्ट असतो तिथे, तुम्हाला इतके इझिली तो काढता येत नाही. त्यांनी थोडं ते टेक्निक हे केलेलं आहे की ज्या ठिकाणी तो कनेक्ट नाही तोच पीस उचलायचा, जिथं तो बीटला कनेक्ट नाही तोच पीस उचलायचा आणि मग समोर त्याची नजर चुकून ते चोरून घेऊन जायचं. आणि सेम मोडस आपल्याकडे ज्या 3 गुन्ह्यांमध्ये मोडस आहे तीच मोडस त्यांची बोरीवलीचं ज्या 1 दिवशी 3 गुन्हे केलेले आहेत तिथं पण तीच मोडस आहे. दिल्लीतही 30 मोडस आहे आणि ठाण्यातल्या 1 गुन्हा तिथे सुद्धा 30 मोडस आहे. तर ही जी मोडस आहे आरोपीची थोडीशी जी काच तोडून लॅपटॉप चोरून घेऊन जाणं त्याच्याशी जुळत नाही आहे, परंतु वेगळी अशी मोडस आहे. आणि तो जो प्रकार आहे त्याच्या बाबतीतही आपले काही डिटेक्शन झालेले आहेत. पर्टिक्युलरली युनिट 3च्या हातीमध्येच खारघर वगैरे निरगुड वगैरे ह्या भागात ते गुन्हे आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आपलं काम चालू आहे. आता हे सगळे तपासाचे आणि याचे मुद्दे जसं साहेबांनी सांगितलं, आपल्याला जे आपल्या ऑफिसर्सना माहिती मिळालेली होती मोडस तर माहीत झालेली होती, त्याचा त्या अनुषंगाने चौकशी आणि तपास सुरूच होता. पण आपला जो ऑफिसर आहे युनिट 2चा त्याला माहिती मिळाली की अशा पद्धतीने हे लॅपटॉप विकण्यासाठी आलेले आहेत म्हणून, मग त्यावेळेस तो ताब्यात घेतल्यानंतर पहिला गुन्हा डिटेक्ट झाला. मग सविस्तर त्यावेळेस संपूर्ण तपास झाला, त्यावेळेस एवढे सगळे गुन्हे त्यांनी केलेले लक्षात आले. हे सगळे आता ते तपासाचे मुद्दे आहेत, रिकव्हरी पंचनामा हे सगळ्या क्लिष्ट गोष्टींमध्ये जाण्यात पॉईंट नाही, पण हे सगळे आरोपींकडूनच रिकव्हर, हे आरोपीकडनं रिकव्हर आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अजूनही पी सी आहे. हा प्रेसमध्ये जाण्याचा उद्देश काही पब्लिसिटी मिळवर नसून की असे काही जे आपले समाजातील घटक आहेत ज्यांचे हे लॅपटॉप चोरीला गेलेत तर अशा लोकांपर्यंतसुद्धा पोचण्याचं आहे. तसंच चोरीचा माल विकत घेणाऱ्या लोकांनासुद्धा हा मेसेज पोचावा, समजून त्याचा उद्देश समजून घ्या, जेणेकरून अजून काही रिकव्हरी व्हायची शक्यता नाकारता येत नाही आणि अजून काही आपल्याला इन्फॉर्मेशन जेव्हा प्रेसमधनं आपण जातो त्या पब्लिकमधनं आपल्याला अधिक इन्फॉर्मेशनसुद्धा मिळू शकते. या सगळ्या गोष्टी कसं आहे पुन्हा की जोपर्यंत चार्जशीट जात नाही आणि आरोपी पी सीमध्ये आहे तर या गोष्टी तपासाचा भाग आहे. समजा असेल किंवा नसेल तरी आम्ही आता डिस्क्लोज करू शकत नाही, कारण हा तपासाचा भाग आहे. आम्ही आता डिस्क्लोज केला तर तेच सांगितलं मी तुम्हाला, हा तपासाचा भाग आहे. असेल नसेल तरी मी डिस्क्लोज या क्षणीला करू शकत नाही. बरोबर ना, तेच आता तुमची जी माहिती आहे त्याच्यामध्ये आता आपण तुमच्या सगळ्यांचं समोर आलो आहे की जी वस्तुस्थिती ते घेऊन आलेलं आहे,
त्यात आणखी बाकी आरोपींचा सहभाग असणं, त्यांना लोकल इथं बेस असणं, त्यांना आणखी सपोर्ट असणं, ह्या सगळ्या गोष्टींबाबत तपास सुरू आहे. सर जे आमचे सायबर सेलचे लोक करतात परंतु फार काही त्याच्यात डिफिकल्ट आहे.